हा विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी लेटेस्ट न्यूज आहे. न्यूज काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल किंवा जे विद्यार्थी आजच आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचे. विद्यार्थी मित्रांनो न्यूज काय आहे तर इयत्ता 12वीचा जो बोर्डाचा पहिला पेपर झालेला आहे इंग्लिश, या इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाने भरपूर चुका केलेल्या आहेत. आणि आता विद्यार्थी हे संभ्रमात आहेत की ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये चुका असल्यामुळे विद्यार्थी ते उत्तर लिहू शकले नाहीत, तर यावर बोर्ड आपल्याला मार्क्स देईल किंवा ना देईल. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बोर्डच्या प्रश्नामध्ये ज्या काही चुका असतील आणि त्या प्रश्नाचा क्रमांक जर तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्णपैकी पूर्ण गुण मिळणार आहे. पण आवश्यक हे आहे की तुम्ही तो प्रश्न, जर प्रश्न क्रमांक 1 ABC वगैरे जे काही असेल ते त्या पद्धतीनं लिहून आणि उत्तराची एखादी लाईन लिहायची, म्हणजेच प्रश्न लिहायचा आणि त्याचं उत्तर आपण लिहून राहिलो पण आपल्याला काहीतरी त्यामध्ये अडचण आली असं बोर्डाला दिसलं पाहिजे. म्हणजेच प्रश्न क्रमांक लिहिणं आवश्यक आणि त्याच्यापुढे तुम्ही काहीतरी त्याचं उत्तर लिहत होते पण तुम्हाला ते लिहिता नाही आलं, म्हणजे हे बोर्डाचं जर चूक प्रश्न असेल तर बोर्ड तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड नेमकं यावर काय निर्णय घेणार आहे हे आपण पुढच्या न्यूजमध्ये सांगणार आहोत. ओके.